धडाकेबाज हा चित्रपट 1990 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे यांसारख्या अनेक तगड्या कलाकारांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. पण या नायक नायिकांव्यतिरिक्त या सिनेमातील खलनायकाने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर हा खलनायक म्हणजे अर्थात कवट्या महाकाल. नावाप्रमाणेच रूप, त्याच्या शरीरभर संपूर्ण काळ्या रंगाचा पेहराव आणि कवटी, तीही डोक्यावर किंवा गळ्यात नाही तर तोंडावर. त्या कवट्या महाकाल म्हणतात मला, कवट्या महाकाल आथू या त्याच्या डायलॉगने आणि जबरदस्त सादरीकरणाने पाहणाऱ्यांची घाबरगुंडी उडायची. पण तुम्हाला माहित आहे का हे नाव कसे सुचले आणि या कवटी मागे नक्की कोण होतं? चला पाहूया. सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ या गावाच्या नावावरून कवट्या महाकाळ हे नाव सुचलं होतं. तर सुरुवातीला या भूमिकेसाठी अभिनेते बिपिन वरटी यांनी ही भूमिका साकारली. परंतु काही कारणास्तव त्यांना ही भूमिका सोडावी लागली. बिपिन वरटी यांच्या नंतर ही भूमिका महेश कोठारे यांच्या जवळच्या मित्राने म्हणजेच अभिनेते चंद्रकांत पंड्या यांनी साकारली. पण त्यांनाही मध्येच सिनेमा सोडावा लागला. असं करत करत तब्बल 8 कलाकारांनी कवट्या महाकाळ ही भूमिका साकारली आणि आज ती अजरामर झाली. तर या कवटी मागे नक्की कोण आहे हे तुम्हाला याआधी माहित होते का? हे कमेंट करून नक्की सांगा.